छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संयुक्त मित्रमंडळातील गणेशमूर्ती स्थापनेवरून गेल्या काही दिवसापासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे। राजकारणातील दोन गट गणेश मंडळाच्या कारभाराच्या विभागणीपर्यंत पोहोचले असून हा वाद विकोपाला गेला आहे। यामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ही चर्चा पोहोचली आहे। यामुळे पेच आणखीनच वाढत गेला होता, त्यामुळे पोलीस प्रशासनावरही कमालीचा तणाव निर्माण झाला होता। दरम्यानच्या काळात दोन्ही गटातील राजकीय नेत्यांकडून टोकाचे आरोप देखील करण्यात आले। मात्र आता दोन्ही गटांनी एक एक पाऊल मागे घेत यावर तोडगा काढत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी गणेश मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी चौकात केली आहे। आज सांगण्यात अत्यानंद होतो, शिवसैनिक व शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मी आज विचारतो इथे एक भावनिक प्रश्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील अशा शाही इतमामात गणपती आला नव्हता तसा आपला आज आला का नाही? पुढे पोलीस फौज पटा आणि मागही पोलीस फौज पटा असा शाही इतमामात आज मातोश्रीचा गणपती इथं त्यानिमित्तानं आलेला आहे। आम्हाला अत्यानंद आहे, गणपती सर्व एकच आहेत, पण ज्या पद्धतीनं आम्हाला परवानगी नाकारली होती पण ती परवानगी आम्ही मिळवून चांगल्या पद्धतीनं आणि कोल्हापूरवासियांच्या भावना जपत आम्ही इथं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत। दुसरीकडे बसवण्याची वेळ नाही, खरं तर गणपती बाप्पा आज इथं आपल्याला प्रतिष्ठापना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आणि काय मंडळाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही इथं बसवलेला आहे। खरं तर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आम्हाला त्यांना खरोखर मी सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना धन्यवाद देतो, कारण गणपती बाप्पामध्ये हा हिंदूंच्या सणामध्ये एक वर्षातला मोठा सण असतो। आपल्याला कुठे विघ्न येऊ नयेत, कुणा त्रास होऊ नये, कायदासुद्धा बिघडू नये याची दक्षता जर कुणी घेतली असेल तर आम्ही आमच्या शिवसैनिक आणि आमच्या सऱ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत, आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य त्यांना मी धन्यवाद देईन। आजपासून इथं पूजा अर्चा व्यवस्थित होतील, पाचव्या दिवशी घरचे गणपती जातील त्यावेळी गणपती विसर्जन जे काय असेल ते पूजावर सगळं करून पाचव्याची विसर्जन होईल। असे असले तरी राज्यपातळीवरील नेत्यांनी गणेश उत्सवासारख्या कार्यक्रमात तानातानी करण्याचे नेमके कारण काय यावरून करवीरवासियांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे, त्यामुळे कोल्हापुरात वाद शमला मात्र चर्चा कायम असे चित्र आहे।